साधू संतांचं येणंही हातात असतं आणि साधू संतांचं जाणं सुद्धा हातात असतं. माहितीतलं उदाहरण सांगतो किंवा कोणाला माहीत नसलं तर सांगतो. कारण आपण ज्या जिल्ह्यात राहतो ज्या परिसरामध्ये राहतो आपल्याला त्या साधू संतांचा इतिहास माहीत असला पाहिजे. काय माहीत असला पाहिजे? साधू संतांचा इतिहास माहीत असला पाहिजे. आपण ज्यांच्या नावानं हा कार्यक्रम करतो पत्रिकेवर लिहिलेले पहा. कोणाच्या कृपा आशीर्वादाने? सद्गुरु मोतीराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गेली 45 वर्ष चालत असलेला हा आपला नियम आहे. किती वर्ष? 45 वर्ष. अहो एखाद्यानं बड्डे करायचं ठरवलं ना, बड्डे वाढदिवस एखाद्या गल्लीनं एखाद्या शहरानं एखाद्या गावानं एखाद्या नेत्याचा एखाद्या सरपंचाचा एखाद्या नगरसेवकाचा, किती वर्ष ते करतील जोपर्यंत तो पदावर आहे तोपर्यंत. परंतु गेले 45 वर्ष, बरोबर आहे ना, गेली 45 वर्षापासून हा आपला अखंड हरिनाम सप्ताह हा ज्ञान यज्ञ नाम यज्ञ सुरू आहे. अर्थात आपल्याला सद्गुरु मोतीराम महाराज गुरुरे मारुती महाराज यांनी घालून दिलेली परंपरा आहे. आणि तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी पूर्णाकर दरवर्षी मोठ्या थाटामाटामध्ये हा भगवंताचा सोहळा करतात ना, भगवंत तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमचं करावं तितकं कौतुक कमी. वर्ग दिले देणारे म्हणजे पट्टी देणारे जमा करणारे, जमा करण्याला सुद्धा काय करावं लागतं? अलाउन्सिंग करावं लागते, प्रत्येकाच्या घरी जावं लागते. पुन्हा या सप्ताहासाठी अन्नदान करणारे, महाप्रसाद करणारे, आरती करणारे, कोणत्याही प्रकारची जे सेवा करतात ना त्या सेवेचा भगवंत नोंद घेत असतात. म्हणून हे साधू संत आणि साधू संतांचं देवाला सुद्धा ऐकावं लागतं. म्हणून ही सद्गुरु मोतीराम महाराज मोठ्या महाराजांनी घालून दिलेली परंपरा आहे. आपण समस्त ग्रामस्थ पूर्णाकर मंडळी मोठ्या थाटामाटामध्ये हा सप्ताह करतात, भरभरून तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये साधू संत भगवंत दिल्याशिवाय राहणार नाही या व्यासपीठावर तुम्हाला शब्द देतो. याचा धरीन अभिमान करेन आपुले जतन. सद्गुरु मोतीराम महाराज मी सांगू लागलो काय, आपण शरीराला सोडणे याला ध्यान म्हणतात, आपणहून स्वतःहून आणि शरीराने आपल्याला सोडणे याला मृत्यू म्हणतात. परंतु साधू संतांचं जीवन हे येणंही हातात आहे, जाणंही हातात आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भुविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आम्हा जन्म मरण नाही धाक झाला इहलोकी परलोक. असं जीवन ज्यांचं असतं त्यांना साधू, त्यांना महात्मा, त्यांना महाराज, त्यांना योगी, त्यांना मुनी, त्यांना ऋषी म्हणतात. तसं हे आपले सद्गुरु मोतीराम महाराज त्यांचा इतिहास सांगू लागलो. सद्गुरु मोतीराम महाराजांनी ठरवलं की आपल्याला हा देह पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करायचा आहे. फळ्याला गंगेच्या किनाऱ्यावर सद्गुरु मोतीराम महाराज बसलेले असताना आपल्या भक्ताला म्हटले, अरे मला आता जायचे. तू काय कर, आपल्यातल्या भूदेवांना ब्राह्मण देवाला बोलू ना. परंतु त्या भक्ताच्या लक्षात आलं नाही महाराजाला नेमकं जायचंय कुठं. त्या भक्ताला वाटलं महाराजाला नेमकं काय तीर्थयात्रेला जायचंय का कुठं जायचंय गडी. ते देवबाप्पाला बोलून आणलं. सांगा म्हटले महाराज काय आज्ञा. महाराज म्हटले आता हे शरीर बस झालं. म्हटले 90-91 वर्ष झालेत आपल्याला, बस झालं. आता मला आता शरीर पांडुरंगाच्या चरणी समर्पित करायचंय. एखादं मुहूर्त सांगा चांगलं देवा,
एखादी तिथी एखादा वार महान असा पूर्वकाळ बघा त्यावेळस ब्राह्मणांच्या त्या डोळ्याला धारा लागल्या. आपणही मुहूर्त पाहतो. आपण कशासाठी पाहतो? लग्नाचं मुहूर्त, साखरपुड्याचं मुहूर्त, विहीर पाडण्यासाठी वास्तुशांतीचं मुहूर्त किंवा घर घर बांधण्यासाठी उद्घाटन करायचं ह्याचं मुहूर्त. परंतु सद्गुरु मोतीराम महाराज त्या भूदेवांना म्हणतात, देवा मला आता ह्या इहलोकातून जायचंय, माझा देह भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विलीन करायचा, एखाद मुहूर्त पहा. डोळ्याला धारा लागल्या महाराज त्या ब्राह्मणांच्या. परंतु गुरुनं सांगितले, महाराजांनी सांगितले, मुहूर्त पाहितलं त्यांनी आणि डोळ्यात अश्रू आणून सांगितलं, महाराज तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी मुहूर्त पाहितलं, कारण तुमची आज्ञा साधूचं वचन आहे आणि माझं काम आहे पंचांग पाहणे. महाराज मुहूर्त आहे पण 8 दिवसावर आहे. ठीक आहे म्हटले, मला काय गडबड आहे, सांगा म्हटले मुहूर्त. म्हटले महाराज श्रावण वद्य पंचमी वार गुरुवार आणि दुपारी 3:30 वाजता. ठीक आहे म्हटले. तिथंच मोठे महाराज होते, दोघं तिघ जण होते. सांगितलं आता तुम्ही गावोगाव काय करा, निरोप द्या. त्यावेळेस काय असा मोबाईल नव्हता, साधन नव्हते. परंतु मोठ्या महाराजांना, गुरुवरे मारुती महाराजांना, सद्गुरु मोतीराम महाराज म्हटले की तुम्ही काय करा, ठाकूरबुवाला निरोप द्यायला जा, म्हणजे दैठणकर बापूसाहेब महाराज दैठणकर यांना निरोप द्या की मोतीराम महाराज श्रावण वद्य पंचमी वार गुरुवार या दिवशी आपला देह पांडुरंगाच्या चरणी समर्पित करणारे, तुम्हाला हजर होण्यासाठी सांगितले. मोठे महाराज पायाने गेले. 1964 ची घटना, 1964 मोठे महाराज पायाने गेले. बापूसाहेब महाराज मंदिरामध्ये होते, चरणावर नतमस्तक केलं. त्यावेळेस बापूसाहेब महाराज म्हटले, महाराज कसं काय येणं केलं? म्हटले मला सद्गुरु मोतीराम महाराज गुरुनं पाठवले आणि त्यांचा असा असा निरोप आहे, तुम्ही मात्र तिथं आलं पाहिजे. ठीक आहे म्हटले, मी येतो. कारण योगियाच्या पुन्हा योगीच जाणत, दुसरं कोणाला कळत नसते. पैलवानाची किंमत पैलवानाला माहिती, नेत्याची किंमत नेत्याला, कलाकाराची किंमत कलाकाराला. तस योगी साधू संताला त्यांची त्यांची किंमत माहिती. ठीक आहे म्हटले, मी येतो. मग तो दिवस उजळला महाराज, श्रावण वद्य पंचमी वार गुरुवार. सद्गुरु मोतीराम महाराजांनी गोदावरी गंगेमध्ये स्नान केलं आणि सर्वत्र निरोप दिलेले होते. अनेक गावचे भक्त तिथं जमा झाले. बरोबर दुपारी 1 वाजता सद्गुरु मोतीराम महाराज म्हटले की आता तुम्ही बापूसाहेब महाराजांचं कीर्तन सुरू करा आणि मला त्यांच्या कीर्तनामध्ये देह ठेवायचा आहे. कशामुळे सांगायलो की साधूचं येणंही हातात आहे आणि साधूचं जाणं सुद्धा हातात आहे. कीर्तनाला उभे टाकले बापूसाहेब महाराज. 3:45 वाजेपर्यंत कीर्तन सुरू होत. किती वाजेपर्यंत? 3:45 वाजले. बापूसाहेब महाराजांनी, ठाकूरबा महाराजांनी पाहिलं तर सद्गुरु मोतीराम महाराज कीर्तनात भजन करू लागले, टाळ्या वाजू लागल्या. त्यांच्या मनात आलं जो महात्मा जाणार आहे, 3:45 वाजले, 3:30 वाजता जाणार आहे, तर हे कीर्तनात टाळ्या वाजवायले, यांना कोणता त्रास नाही, यांना कोणता आजार नाही, हे काय जाणं शक्य नाही. 3:00 कीर्तन त्यांनी बंद केलं. जसंही कीर्तन बंद झालं, सद्गुरु मोतीराम महाराजांनी मोठ्या महाराजाला सांगितलं की महाराजांनी कीर्तन का बंद केलं? महाराज म्हणले, मी जाऊन विचारतो. महाराज आले, महाराज कीर्तन का बंद केलं? म्हणले, महाराज जो महात्मा जाणार आहे, जो हा जनसागर जमा झालाय,
तो महात्मा कीर्तनात टाळ्या वाजवायला, त्यांना कोणता आजार नाही, त्यांची तब्येत चांगली आहे, ते काय जाणं शक्य नाहीत म्हटले म्हणून मी कीर्तन थांबवलं. महाराजांनी येऊन निरोप सांगितला, म्हटले महाराजाचं तसं तसं म्हणणं आहे. म्हणले घड्याळात वाजलीत किती? म्हटले आता वाजले 3. म्हटले मग आपलं टाइम 3:30 आहे. एक काम करा, ठाकूरबा महाराजांना गावाच्या बाहेर जाऊ देऊ नका, तोपर्यंत त्यांना आपल्या इथं थांबवाचे पाणी करा आणि तोपर्यंत तुम्ही हरिपाठ सुरू करा. सांगितल्याप्रमाणे तिथं हरिपाठाला सुरुवात झाली. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटेवरी ठेवूनिया, तुळशीहार गळा असे पितांबर, हवने निरंतर अशा हरिपाठातले अनेक अभंग झाले. आणि बरोबर 3:30 ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हे चरण यायला. आणि सद्गुरु मोतीराम महाराज म्हटले मला आता जरा खाली घ्या आणि आपला देह पांडुरंगाच्या चरणी समर्पित केला. काधा कलिये घटीचा दिवा काय झालो नेने केधवा या रीती जो पांडवा देह ठेवी. याला म्हणतात साधूच संतांचं येणंही हातात आणि जाणंही हातात असतं.